आज आपण बनवणार आहोत ग्रॅनोला। हा बाजारात भरपूर महाग मिळतो आणि त्याची क्वालिटी पण नसते, त्यामुळे घरी बनवणे केव्हाही फायदेशीर आहे। आज आपण जो ग्रॅनोला बनवणार आहोत त्याचं साहित्य आपण सर्वप्रथम पाहून घेऊ। एक जाड पॅन घ्या आणि त्यात ओल्ड फॅशन रोल्ड ओट्स घ्या। ते प्रथम आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, तर चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। जे बाजारात मिळतात ते इन्स्टंट ओट्स असतात, तर ते नाही घ्यायचे, हे आपल्याला ओरिजिनल ओट्स घ्यायचे आहेत। ते शहरात मोठ्या मॉलमध्ये मिळतात किंवा ऑनलाईन आपल्याला घरी बसूनसुद्धा मागवता येतात। मी ऑनलाईन मागवलेले आहेत। तर यात आपण जे साहित्य घेतलं, फ्लॅक्सीड, चिया सीड, हे पहिले ओट्स ब्राऊन कलरचे झाल्यानंतर आपण हे ॲड करायला लागलो आहेत। ओट्स हे महत्त्वाचं साहित्य आहे। बाकी ड्रायफ्रूट्समध्ये जेवढं आपल्याकडे असेल उपलब्ध किंवा जेवढं आपण आणू शकत असो तेच टाका। सर्वच टाकायला पाहिजे असं काहीही कंपल्सरी नाही आहे, ती तुमची चॉईस आहे। सर्व टाकलं तर फायदे चांगलेच आहेत, कारण यातल्या प्रत्येक साहित्याला एक न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे। आजकाल मुलांना अभ्यास करताना खाण्यासाठी हा ग्रॅनोला खूप उपयोगाला पडतो। तसेच नोकरी करणारे, बाहेर फिरतीवर असणारे लोक यांना पण याचा उपयोग होतो। वेट लॉससाठी सुद्धा आजकाल या ग्रॅनोलाचा उपयोग करतात। तर हे सर्व भाजून झाल्यानंतर एका ताटात काढून घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला ह्याच पॅनमध्ये आता कोकोनट ऑइल आणि गूळ टाकून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। जास्त काही त्याचा पाक वगैरे असं करायचं नाही आहे, बस थोडंसं त्याला पातळ करून एक उकळी आल्यासारखं करून घ्यायचं आहे। आणि हे जर कमी वाटलं तर तुम्ही नंतरसुद्धा हीच प्रोसिजर करून थोडंसं त्यात ॲड करू शकता। बस थोडंसं गरम झालं की आपण भाजून ठेवलेलं जे साहित्य आहे ताटात ते यात मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। हे अशा प्रकारे हलवून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये जर अजून थोडासा गोडपणा हवा असेल किंवा हे जास्तच सुट्टं सुट्टं वाटत असेल तर परत एकदा तीच प्रोसिजर करून यात कोकोनट ऑइल आणि गूळ ॲड करून घेऊ शकता। मी घेतलेलं आहे। तर आता तुम्ही गॅस बंद करून हे सर्व साहित्य परतून घ्या। ते खूप छान आणि मोकळं मोकळं होऊन जातं। याच्यावर नंतर मनुका, ड्राय बेरीज टाकून घ्या आणि अजून एकदा थोडंसं व्यवस्थित परतून घ्या। गॅस बंद आहे। गॅस चालू ठेवून जर हे केलं तर सर्व करपून जाण्याची शक्यता आहे किंवा पाक जास्त घट्ट होऊन त्याची चिक्की पण बनण्याची शक्यता आहे। हा ग्रॅनोला आपल्याला एकदम मोकळा मोकळा बनवायचा आहे, कारण हा आपल्याला नंतर बर्नीमध्ये भरून ठेवायचा आहे। सुंदर ग्रॅनोला बनलेला आहे आणि हा खूप पौष्टिक आहे, हेल्दी आहे आणि आपल्याला मुलांना जर हॉस्टेलवर राहत असतील तर त्यांना देण्यासाठी पण हा खूप उपयुक्त आहे। सकाळी आपण एक चमचा खाल्लं तरी एक मॉर्निंग विकनेस असतो तोसुद्धा जाऊ शकतो। तर असा हा ग्रॅनोला एका छोट्याशा डब्बीत सोबत घेऊन ठेवला तर आपल्याला उपयोगी पडतो।